हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बर्फाळ पर्वतामध्ये असलेलं, ज्याला देवांची भूमी असं म्हणतात, असं निसर्गरम्य वातावरण लाभलेलं राज्य हिमाचल प्रदेश। हिमाचल राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणारी छोटी काशी मंडी। मंडीशी पांडवांचा खूप जवळचा संबंध होता। पांडवांशी संबंधित अनेक मनोरंजक कथा, मंदिरे, चिन्हे आजही अनेक ठिकाणी आहेत। मंडी जिल्हा मुख्यालयापासून 92 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंजहिली येथील कुताह गावात एवढा मोठा खडक म्हणजे शिला आहे, ज्याला पांडवशिला म्हणून ओळखले जाते। असे म्हणतात, पांडव वनवासाच्या काळात येथे राहिले होते आणि हा मोठा खडक पांडवांनी त्यांच्या वनवासात चिन्ह म्हणून ठेवला होता। हा खडक कोणी मनापासून मनोकामना मागून एका हाताने हलवला तर तो हादरतो, आणि जर मनापासून मनोकामना नसेल आणि खूप प्रयत्न केला, दोन्ही हातांनी पूर्ण ताकद लावली, तरीही हा खडक हलत नाही। हा खडक हाताच्या एका बोटेनेही हलवता येतो। याची सत्यता तपासण्यासाठी आमची टीम पोहोचली आहे हिमाचल प्रदेशमध्ये। चला तर पाहूया, खरंच ही शिला हलते का? मित्रांनो, आता आपण अशा जागी आलो आहोत हिमाचल प्रदेशमधून, जिंजली नावाचा हा सण पूर्ण भाग आहे आणि या भागातील हे अत्यंत वेगळेपण आहे आणि आश्चर्य आहे। लोकांच्या ज्या मनोकामना असतात त्या मनोकामना पूर्ण करण्यासाठीची ही जागा आहे, ज्याला पांडवशिला म्हटलं जातं। आणि या पांडवशिलाचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो मोठा एवढा मोठा शिला म्हणजे दगड आपण बघतोय, त्या दगडावरती आपण फक्त आपल्या बोटाने हलू शकतो किंवा हाताने त्याला हलू शकतो। जर तुमच्याकडनं ते हललं तर तुमची मनोकामना पूर्ण होईल अशी लोकांची या ठिकाणी धारणा आहे। आणि आपण आता स्वतः बघूयात की माझी पण मनात मी काही मनोकामना ठेवतो आणि बघूयात की या ठिकाणी पूर्ण होतीये का। बघू शकाल की अजूनही हलते आहे अशा पद्धतीचं, एवढा फक्त एका हाताने हलू शकतो यावर विश्वास बसणं खरं तर कठीण आहे। परंतु तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला बघायचं असेल तर या ठिकाणी ही जी प्लेट लावलेली आहे तिच्यावर स्पष्टपणे दिसतंय, आता मी हलवतोय, हे बघा दिसतंय स्पष्टपणे, इथं हलताना दिसतंय, ते एवढी मोठी शिला हलताना दिसते म्हणजे हे खूप आश्चर्यकारक आहे या ठिकाणी। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका। शॉर्ट न्यूज मराठी, कमी वेळात जास्त माहिती।